12 आमदार 2.5 वर्षापासून त्यांच्या टेबलावर पडून आहेत राजभवनाच्या झाडीझुडपात, त्याची माहिती घ्यायला पाहिजे की आम्ही या आमदारांना अजून जीवदान का देऊ शकलो नाही. 12 आमदार उदान नामनियुक्त, ठीक आहे, राज्यपाल माहिती घेतील. अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांचा करोना बरा झाला आहे, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि ते कामाला लागले असतील तर त्या 12 आमदारांची फाईल त्यांनी ताबडतोब क्लिअर करावी. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी, हा हा बोला, देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपच्या बैठका होत आहेत असं म्हटलं जाते की सत्ता स्थापनेसाठी या हालचाली सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे विरोधी पक्ष नेते, त्यांच्याकडे बऱ्यापैकी आमदारांचं बळ आहे. विरोधी पक्षामध्ये जरी ते असले तरी त्यांच्याकडे 116 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये कधी निर्माण झाला नव्हता. त्याच्यामुळे हा विरोधी पक्ष विधायक काम चांगल्या प्रकारे करू शकतो आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो ही आमची कायम भूमिका आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ती क्षमता आहे. त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे, त्यांना एक विजन आहे. पण त्यांनी आता सध्या जे डबकं झालं आहे त्या डबक्यात उतरू नये, त्यांची प्रतिष्ठा होईल असं माझं त्यांना एक मित्र म्हणून सांगणं आहे. ज्या पद्धतीचं डबकं काही लोकांनी तयार केलं आहे राजकारणात, डबक्यात बेडूक राहतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं स्वतःच्या डबक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पक्षाची, प्रधानमंत्री मोदींची आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे. ऑर्डर आया है 11 जुलाई तक, देखो 11 जुलाई तक जरूर ऑर्डर आया है कि ये जो विधायक है जो गुवाहाटी के वादियों में बैठे हैं, नदी, पहाड़, पानी, तो उनको 11 जुलाई तक और वहाँ आराम करने का ये फरमान है. महाराष्ट्र में उनके लिए कुछ काम नहीं है. ज़रूर 11 तारीख के बाद जो हमारी मांग है उसके ऊपर विचार होगा. उसका मतलब ये नहीं कि लोग आ गए विधानसभा में आ गए और कुछ कर लिया. आप बहुत ही बारीकी से वो ऑर्डर पढ़ लीजिए, अपने आप में वो बहुत बड़ा एक ऐतिहासिक ऑर्डर है. ठीक है, 11 तारीख कल परसों ने 11 तारीख तक उनको आराम करना है, ठीक है. बंडखोर आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले आहेत की जे नेतृत्व करतात त्यांच्यासाठी बंद झाले आहेत, काय भूमिका आहे? माननीय उद्धव जी असतील, प्रिय आमचे आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे असू, अजूनही आम्ही त्यातल्या काही लोकांना बंडखोर मानायला तयार नाही. ज्यांच्याशी आमचा संपर्क होतो आहे पण त्यांच्या नातेवाईकांचा आमच्याशी संपर्क होतो आहे ते ऐकल्यावरती त्यातले बरेच लोक आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त लोक आहेत, त्यांना आम्ही बंडखोर वगैरे अजून मानायला तयार नाही. कारण ज्या परिस्थितीत त्यांना तिथे ठेवलं गेलेलं आहे किंवा त्यांना नेलं गेलेलं आहे ते जोपर्यंत या मुंबईत येत नाही तोपर्यंत आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे. आता काल न्यायालयाने एक निकाल दिला, त्यानंतर परत त्यांच्या चलबिचल सुरू झालेली. लोकांना लोकभावना इतक्या तीव्र आहेत. काल अकोल्यामध्ये मी पाहिलं आत्ताच आपल्या सगळ्या माध्यमांवर 25,000 लोक काल रस्त्यावरती उतरले होते नितीन देशमुखांच्या समर्थनार्थ आणि जे बंडखोर निघून गेलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी. म्हणजे अक्षरशः जनसागर उसळला. ठिकठिकाणी काल कर्जत असेल किंवा अन्य ठिकाणी आदित्य ठाकरे गेले सभा घेतले, आपण पाहिलं असं चित्र. लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत आहेत. लवकरच ठाण्यामध्ये तुम्हाला हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेमध्ये किंवा शिवसेनेला मानणारी जनता ही अशा प्रकारच्या कोणत्याही विचाराला स्थान देत नाही.